नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. भारतीय हवामान खात्याने येत्या 48 तासामध्ये राज्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. पाहूयात काय आहेत यासंबंधीचे सविस्तर अपडेट. त्या अगोदर शेतीसंबंधित लेटेस्ट आणि अपडेटेड माहिती रोज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही टच करा, ज्यामुळे इथून पुढे आमच्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. चला तर विषयाकडे वळूया आणि भारतीय हवामान खात्याने दिलेले हवामानासंबंधीचे सविस्तर अपडेट पाहूया. बंगालच्या उपसागरात केंद्रभागी अधिक दाब असलेली चक्रकार वाऱ्याची स्थिती सध्या सक्रिय आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व आणि मध्य भारतात सातत्याने बाष्पाचा पुरवठा होत आहे. पश्चिम विदर्भापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टाही सक्रिय आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीमुळे येत्या 48 तासात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. 24 मार्चला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यात विदर्भामध्ये पावसाची तीव्रता अधिक असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या अनेक भागात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज तर कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. पुढील 48 तासामध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्व जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, महाबळेश्वर आणि खान्देशातील जळगाव जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला अवश्य लाईक करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. परत भेटूत अशात नवीन माहितीसोबत. धन्यवाद.